नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक गोडाचा प्रकार दाखवणार आहेत हे आहेत लाडू आणि हा लाडू तुम्हाला बघून तरी रव्याच्या लाडूसारखे दिसत असतील पण हे रव्याचे लाडू नसून हे उपवासाचे साबुदाण्याचे लाडू आहेत हा बघा मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते की कितपत सॉफ्ट असे हे लाडू झालेले आहेत अगदी रव्या लाडूसारखेच दिसत आहेत ना सुद्धा अप्रतिम असे लागतात चला मग बघूया ह्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे तर ह्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक कप साबुदाणा घेतलेला आहे वजनी साधारण एक शंभर ग्राम ते सव्वाशे ग्राम भरतील पण तुम्ही हवं तर कुठल्याही कप किंवा वाटीच्या मेजरमेंटने मोजून घेऊ शकत मी हा साबुदाणा थंड करायला ठेवते मिक्सर जार मध्ये साखर घेतलेली आहे आहे घेतलेला रंग चेंज नाही होत साखर ग्राइंड झाल्यानंतर मीडियम फ्लेम वर ना मिक्सर जार मध्ये भाजून घ्यायचं साबुदाणे जे आपण भाजून घेतलेले हे थंड केल्यानंतरच ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने सर्व साबुदाणे मी ग्राइंड करून घेत आहे तुम्ही खूप जास्त क्वांटिटी करणार असेल तर घरघंटी किंवा चक्कीवरून पण तळून आणू शकता आता इथे मी एका पॅनमध्ये वन फोर्थ कप तूप घेतलेले आहे इथे साजूक तूप वापरणार आहे मी ते गरम जाले आनें तर हे तूप जन गरम झाल्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आधी तळून घेणार आहे तर ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी दोन टेबलस्पून काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत हे आधी छान खमंग तळून घ्यायचे आहेत हलके एक लालसर झालेत की त्यानंतर पुन्हा जी साबुदाण्याची पावडर केलेली आहेत ही पुन्हा एकदा परतून घेणार आहे जेणेकरून यात जरा जरी कच्चेपणा राहिला असेल तर तो तोही पूर्ण निघून जाईल तर तुपावर छान साबुदाणा भाजल्यामुळे तो फुलून पण येईल आणखी हलका होईल तर इथे मीडियम टू लो फ्लेम ठेवलेली आहे कारण साबुदाण्याचा सा रंग बदलू नाही द्यायचा आहे हे बघा पुन्हा एकदा मी चार ते पाच मिनिट हे साबुदाण्याचं पीठ भाजून घेतलेलं आहे गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये साखर टाकलेली आहे एक कप साबुदाण्यासाठी थ्री फोर्थ कप साखरही वापरतात पण माझ्या घरात जर गोड कमी खातात त्यामुळे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे पण इतकी पण सफिशन आहे पण प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता हे बघा पॅन गरम आहे गॅस बंद केलेला आहे गरम गरम ह्यातच जेव्हा मी साखर टाकलेली आहे हलकं पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्यामुळे लाडू छान सॉफ्ट वळले जातील आता ह्यात मी वेलचीपूड टाकलेली आहे अर्धा टी स्पून त्याचसोबत अगदी दोन ते तीन टेबलस्पून दूध वापरणार आहे मी पण एकत्र नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकते यावेळेला गॅस कम्प्लिटली बंद आहे पॅन गरम असल्यामुळे तुम्हाला असं उकळताना दिसतं आहे गॅस बंद करूनच इथे मी दूध टाकलेले आहे आणि लगेचच छान मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळ्या होता कामा नये बघा पूर्ण इथे मी तीन टेबलस्पून दूध वापरलेलं आहे त्यामुळे काय होईल साखर हलकी ओलसर होईल त्यात साबुदाना छान फुलून येईल आणि लाडू वळायला खूप सोयीस्कर जाईल आता मी ह्याला झाकण ठेवून साधारण दहा मिनिट साईडला ठेवून दिले होते हे बघा दहा मिनिटानंतर छान असं हे मिश्रण झालेलं आहे या पद्धतीने जर गुठळ्या असतील तर हाताने सोडवून घ्या आणि आता ह्याचे मी लाडू वळायला घेते ला हे लाडू अतिशय सुंदर लागतात चवीला अगदी रव्या लाडूसारखेच लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे चार ते पाच दिवस हे लाडू छान टिकतात देखील तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही हे जर लाडू बनवून ठेवलेत तर आरामात तुम्हाला अगदी अवेळीच्या भुकेसाठी खाण्यासाठी खूप छान आहे इथे मी थोडेसे पिस्ता लावून ह्याला गार्निश करून घेते बघा मस्त लाडू बनला आहे ना अगदी परफेक्ट असे हे लाडू बनले गेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की हे लाडू कसे झाले आहेत साधारण एवढ्या मिश्रणामध्ये एक लहान साईजचे बारा ते पंधरा लाडू बनतात डिपेंड साईजवर आहेत पण बारा ते पंधरा लाडू आरामात बनले जातात एक कप साबुदानामधून तर आहे ना मस्त अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्याशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळत जाईल तर इथे बघा सगळे लाडू मी करून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला ह्यातील एक लाडू मी तोडून देखील दाखवते कितपत सॉफ्ट असे झालेले आहेत अगदी तोंडात ताकटाक्षणी हे विरघळतील असे लाडू बनले गेलेले आहेत तर फ्रेंड्स भेटूया पुन्हा अशाच टेस्टी रेसिपीजसोबत तोपर्यंत तो बाय